मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। वाढदिवस साजरा करत असताना अगोदर वातावरण निर्मिती पण झालेली आहे शहरामध्ये। चौका चौकामध्ये साहेब बॅनर लागलेले आहेत, म्हणजे लक्षवे एखाद्या फाउंडेशनचे किंवा एखाद्या संस्थेच्या सहसचिवाचे चौकात बॅनर लावण्याची ही नांदेडमधली कदाचित दुर्मिळ घटना आहे। ही अतिशय महत्त्वाची, लोक म्हणत आहेत इकडे बॅनर लागलेले आहेत, उद्या ओशो इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये कार्यक्रम आहे, तिथं पण लक्षवेधचेच माणसं दिसत आहेत, दीपक कदमचा कार्यक्रम आहे, तिथं पण लक्षवेधचेच माणसं आहेत। म्हणजे सर्वत्र लक्षवेधचा जो काही वावर आहे ती ही बौद्धिक केंद्र सर्वत्र आपला ऊर्जा देण्याचं काम करत आहेत, ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जगामध्ये मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो, तर मी सांगत होतो की नॉलेजचा किती दबदबा राहतो। तथागताचा आता कोणीतरी विषय काढला म्हणून सांगतो, सर आज जगातील 54 देश जास्त देशामध्ये तथागताचा विचार आणि त्यांची माणसं पोहोचलेली आहे। हा फक्त विचाराचा प्रभाव आहे साहेब, त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, संपत्तीनंतर त्यांनी ठोकरून दिलं होतं आणि फक्त एका कपड्यावरती बाहेर निघाले होते। म्हणजे ज्ञानाचा किती प्रभाव तयार होऊ शकतो। म्हणून आपल्याला कोणीही जर म्हणत असेल तर नॉलेजला कोण कुत्रं विचारते, फक्त पैसा संपत्ती सत्तेलाच महत्त्व आहे असं जर म्हटलं तर या जगाला दिलेलं सर्वात मोठं उत्तर म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे। त्यामुळे आपण कधी कोणी नॉलेजला कमी लेखत असेल तर त्याला एक उदाहरण द्यायचं। किंवा विवेकानंदाकडे सुद्धा काही नव्हतं, अंगावर एक भगवं कपडं होतं, तर जगामध्ये एक स्पीच दिले आणि जगामध्ये त्यांनी प्रभाव तयार केला। त्यामुळे आपण नॉलेजला महत्त्व देणारं हे फाउंडेशन आहे, मला या निमित्तानं सूचित करायचं होतं। आणि प्रज्ञा आणि प्रतिभावंताला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। ही आपण जे पहिल्याच मीटिंगमध्ये आपण सर्वांनी जे बोललात साहेब, साहेब बोलले, तुम्ही बोललात, कामाजी पवार साहेब बोलले, सरांचंही म्हणणं आहे सगळ्यांचं, तर प्रज्ञा आणि प्रतिभेला जर आपण त्याला प्रेरणा प्रोत्साहन दिलं नाही, त्याच्या पाठीमागं उभं राहिलं नाही, तर पाण्या वाजून जसा कोंब कोमेजून जातो तशी प्रज्ञा कोमेजून जाऊ शकते। जेव्हा जेव्हा दहशतवादी अवस्था आल्या, सरंजामशाहीचा कहर झाला, तेव्हा हे प्रतिभाग इथं कोमेजलेले आहेत। त्यामुळं आपण साहेब प्रतिभेवंतांच्या पाठीशी उभं राहण्याचा जो संकल्प केला आहे आणि हे प्रज्ञावंत तुम्हाला सांगतो या फाउंडेशनला अतिशय भवितव्य आहे। संगम सारखा एक हिरा आपल्या ह्याच्यामध्ये आहे आणि आपल्यामध्ये जे एकरूपता, समरूपता आणि एकमेकाबद्दलची आत्मीयता आहे, हे सामर्थ्य असते। हे सामर्थ्य जर नसेल तर संघटना कोणतीही आणि कोणतंही फाउंडेशन मोठं होत नसतं। आपण या निमित्तानं मंथन व्हावं हा मागचा उद्देश आहे, वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश हाच आहे। आणि संगमचा जो संगमकडून काय शिकण्यासारखं आहे, अतिशय त्याच्या मनामध्ये कुठेही अहंकार नाही, खरं तर अहंकार नाही। आणि बाजारामध्ये अहंकार जोपासायचे असतात आणि तत्वज्ञानामध्ये किंवा ज्याला अव्यवहारी जग म्हणतं तिथं मूल्य जोपासायचे असतं,
बाहेर खेळा तुम्हाला जर व्यवहार सांभाळायचा असेल तर अहंकार जोपासावे लागतात आणि संघटनात्मक बांधणी आणि समर्पणाच्या ठिकाणी मूल्य जोपासावे लागतात. संगमच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकी साधेपणा आणि प्रत्येकाला आदर देणं आणि आपण बाजूला राहून सतत काम करतो संगम, त्यामुळे आज संगमचा वाढदिवस साजरा होतो ह्या सगळ्यांना अतिशय आनंदाची बाब आहे. मी यानंतर सर शिवा कांबळे सरांना विनंती करतो संगमच्या बद्दल आपण चार शब्द बोलावेत, कारण या ठिकाणी तुम्हाला एकच मुद्दा सांगून माझे ते विसरून जाईल. ओशोंचे जवळपास 600 जास्त पुस्तकं आहेत आणि त्यांचा प्रत्येक शब्द साहेब रेकॉर्ड झाला आहे आणि लिहिला गेलेला आहे. त्यांनी स्वतः लिहिलेले नाहीत, त्यामुळं आपण प्रत्येकांना या निमित्तानं मी संगमच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन करतो, आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतील, भावना येतील, कल्पना येतील, आपण मोबाईल काढावा, त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग आहे ते सुरू करावं, मस्त बोलावं, त्यामुळं आपले विचार त्याच्यात रेकॉर्ड होतील आणि त्यानंतर आमच्याकडे खूप MA मराठी वगैरे केलेले मुलं ते ऐकून तुमचं लिहितील. एक मला उघड डोक्यात आलं म्हणून सांगून टाकलं, मोकळं झालं, मग आता पुन्हा ते सुरू नाही जाईल. यानंतर मी शिवा कांबळे सरांना विनंती करतो. हॅलो. आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय एकनाथरावजी मोरे साहेब, आपणा सर्वांचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय कामाजी पवार साहेब, आदरणीय नांदेडे साहेब, कपाळे साहेब, आपल्या सगळ्या या लक्षवेधची फाउंडेशनची धुरा समर्थपणे पेलणारे आदरणीय डॉक्टर भोपाळे सर, शिवाजीराजे पाटील आणि योगायोगाने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे स्नेही आणि मार्गदर्शक आदरणीय पंडितजी पवळे सर, आणि ज्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत ते आपणा सगळ्यांचे आवडते, सर्वांवर अत्यंत नितळ निर्मळ आणि जीवापाड प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते संगमेश्वर. संगमेश्वरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मोरे साहेब आणि कामाजी पवार साहेब नेहमीच म्हणतात की संगमेश्वर तू भाग्यवान आहेस असं संगमेश्वरला म्हणतात, की एवढी मोठी माणसं म्हणजे फार कमी लोकांच्या जीवनामध्ये एवढ्या कमी वयामध्ये मिळतात, हे खरंच संगमेश्वर भाग्यवान आहेस असं सगळेजण म्हणतात. खरंच या अर्थानं संगमेश्वर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आता जर समजा आम्हाला जर तुमच्या वयामध्ये ही जर माणसं मंडळी ही जर भेटली असती, एकच भेटले आम्हाला, तेही म्हणजे नोकरी लागल्यावर भेटले. साहेब खरंच सांगतो, प्राथमिक शिक्षक म्हणून आम्ही दोघं एकत्र राहिलो एका बीटमध्ये. साहेब कलंबरला आणि मी सोनखेडला हर्षदला. साहेब प्राथमिक शिक्षक म्हणून जेव्हा तेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा ते माझ्यावर जेवढं प्रेम करायचं तेवढंच प्रेम राज्याचा संचालक झाल्यानंतर सुद्धा तितकंच प्रेम साहेब, कुठलंच म्हणजे इतिळ मात्र सुद्धा कमी झालं नाही आणि जास्तही झालं नाही. खरंच म्हणजे एक भेटलं तर आता एवढे हिरे भेटलेत संगमेश्वर तुमच्या जीवनामध्ये, आम्ही एक भेटलं तर इथपर्यंत आलो समजा, पण इतकी मोठी माणसं तुमच्या जीवनामध्ये भेटलात, खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान, लाख लाख म्हणजे किती तुम्हाला शुभेच्छा देतील किंवा आशीर्वाद, तुम्ही लई मोठे आहात खरंच आणि भविष्यात तुम्ही लई मोठे होणार. सर नेहमी म्हणतात की संगमेश्वर लई मोठा होणार आहे, खरं तर खरं आहे ते, म्हणजे म्हणतात ना म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचे आज आम्हाला दिसत आहे ते पुढचं कर्तृत्व काय होणार आहे तुमचं हे आज आम्हाला दिसते, पण हे याच्यामागे तुमची खूप मोठी आराधना आहे. उगाच माणसं मोठे होत नसतात हो, आता एवढे मोठे माणसं भेटलेत आणि रात्रंदिवस तुम्ही झोपलात पांघरून गोधडं पांघरून, नाही होता येणार मोठा आपल्याला, नाही होता येणार आपल्याला खूप मोठा आबाळा एवढा मोठाही होता येणार नाही. त्यामागे प्रचंड परिश्रम, प्रचंड धडपड, प्रचंड त्याग, झोकून देण्याची ताकद तुमच्यामध्ये ती आहे आणि म्हणून हे सगळी मंडळी म्हणतात ना तू फार मोठा होणार आहे संघ म्हणतात ना ही मंडळी, हे खरं आहे. पवार साहेब मी आलं तेव्हापासून म्हणतो की संगम इकडं बस, संगम इकडं बस का म्हणतात ते मला कळालं, कोणालाच मला कळालं नव्हतं ते,
कारण का माहित आहे काय, प्रत्येक मीटिंगला बघा तुम्ही, प्रत्येक मीटिंगला साहेब संगमेश्वर पूर्ण वेळ आपल्यासोबत कधीच बसला नाही, कधीच बसला नाही आपल्या मीटिंगला, कधीच पूर्ण वेळ कधीच बसला नाही. म्हणजे आपली सेवा करण्यात सरला साहेबाला काही कमी पडू नये, साहेबाला पाणी भेटलंय का, साहेबाला चहा भेटलाय का, मग आणखी म्हणजे आज तरी संगमेश्वर कुठं हलू नये म्हणून पवार साहेब तीनदा म्हणत होते की संगम लाकूडची ते इथं बस म्हणत होते. मला का म्हणतात हे आता कळालं. पण संगमेश्वर पहिल्या दिवशी जेव्हा आपली भेट झाली त्याच दिवशी साहेब खरं सांगतो तुम्हाला, हे त्यांचं मोठेपण किंवा म्हणजे त्यांच्या समोर बोलायचं आहे असं म्हणून नाही, त्या दिवशी मला कळालं होतं की या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी वेगळं रसायन आहे आणि भविष्यामध्ये हा माणूस खरंच मोठा होणार आहे. मला पहिल्या दिवशी कळालेलं होतं. काय म्हणजे म्हणतात ना, परिश्रमाचे शिलालेख कोरलं की जीवनात आनंद निर्माण होते असं नांदेडे साहेब म्हणायचे नेहमी. आणि माणूस परिश्रम केला की किती मोठा होते, फार फार मोठा होते, हे तुमच्या पहिल्या दिवसापासून आणि आजपर्यंत आम्ही बघत आलो की इथं आले त्या दिवशी काय होतं हे मला माहीत आहे. याच्यानंतर म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत इथं किती बदल होत गेलेत हे मी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. हे कशाचं धोतं काय, हे तुमच्या कर्तृत्वाचं आहे. माणूस उगाच काय म्हणजे काहीच केला नाही इथं काय, सगळं म्हणजे एवढं वैभव निर्माण करणं जोक म्हणजे साधं सोपं नाही. साहेब एकदा म्हणाले होते बोलता ते गर्मी होते रे संगम एसी बसायला पाहिजे तसंच बघ म्हणाले होते साहेब एकदा. आणि नंतरच्या मीटिंगमध्ये आलो तर एसी दिसली अरे बापणे म्हणत. म्हणजे ही जी तुमची जी चढत जाणारा जो आलेख आहे ना, तो आलेख तुमच्या कर्तृत्वाचा आलेख आहे. आणि तुम्ही जे उभं म्हणजे हे या माणसाच्या सहवासामध्ये आल्यानंतर खरंच मला काहीतरी करावं वाटते, मला काहीतरी करायचं आहे ही भावना तुमच्या मनात आहे ना, तुम्हाला गप्प बसू देत नाही, हे तुमचा मोठेपण आहे. भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे होणार आहात. तुमच्या अंगामध्ये या मीडियाच्या अनुषंगाने ज्या काही बाबी लागतात त्या सगळ्या बाबी तुमच्यात आहे. माझे मित्र संदीप काळे हे सर्वसाधारण व्यक्तीला साहेब ते तुम्हालाही माहीत आहे, जवळबी उभं टाकू देणार ते आणि त्यांना बघणार बी साहेब लय बेकार माणूस आहे ते. म्हणजे त्याच्याकडे काहीच नसलं ना त्याला जवळ त्याला बोलं मी ना त्याच्या चेहऱ्याकडे मी बघणार साहेब ते ताबडतोब ओळखते बरं, ताबडतोब ओळखते आणि त्यांना बघणार बी ते. परंतु त्या हिऱ्यानं तुमची पारख केली आणि त्याला त्यांच्या त्या व्हॉईस याच्यामध्ये तुम्हाला जिल्हाध्यक्ष केलं आहे, जिल्हा मीडियाच्या याच्यात जिल्हाध्यक्ष ते केलं आहे त्यांच्या याच्यात. आणि साहेब त्याचा म्हणजे आजपर्यंत सगळे रेकॉर्ड मोडले त्यानं, आजपर्यंत दिल्लीपर्यंत इतक्या लवकर पोहोचणारा एकमेव मीडिया आहे बघा तो संदीप काळे. त्यानं तुमची निवड केली संगमेश्वर, खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात. इतकी मोठी मोठी माणसं भेटली हो नशीब लागते हो. अहो साहेबाला नोकरी लागल्यानंतर आम्हाला बघायला कितीक वर्ष निघून गेले. साहेबालाच तर म्हणजे आम्हाला तर वाटते नोकरी लागल्यावर 10-15 वर्षानंतर साहेबाची भोकरला एकदा भेट झाली होती त्या तपासकर साहेबाच्या वेळेस. आणि त्या भोकरवरून साहेब नांदेडपर्यंत येईपर्यंत फक्त तुमचाच विषय होता, एकटाच एकच विषय साहेब, म्हणजे साहेब किती मोठे आहेत, साहेब किती मोठे. आणि त्या दिवसापासून आमच्या डोक्यात होतं की बाबा आपण म्हणलं एवढे मोठे माणसं आजही समाजामध्ये इतक्या तळागाळात म्हणजे खाली जाऊन काम करतात. साहेबाचं काम काय, म्हणजे जेव्हा नांदेड जिल्हा परिषदेला शिव म्हणून आलात साहेब तेव्हापासून तुमचं फक्त म्हणजे चेहरा कुठं फोटो बघलं की ऊर भरून यायचं हो काय व्हायला नाही, या माणसं आपल्या तालुक्यातले येतं एवढंच आम्हाला. आता तुमच्या सोबत आहोत आम्ही साहेब, तुमचं काय किती मोठं काय वाढलं आहे काय माहीत नाही, परंतु आता भोपाळे सर म्हणाल्यासारखं आमचं वजन मात्र वाढलं आहे माझं साहेब. आमची जी म्हणजे आमची किंमत म्हणतात ना ती किंमत इतकी वाढली साहेब, खरंच सांगतो ना. अहो कुठं एक जाऊ द्या ना ते मोरे साहेबासोबत. अहो कित्येक जणांना म्हटलंय साहेब की मला माझ्याकडे साहेब आतापर्यंत 10-11 लोकांनी म्हटलंय बघा, 10-11 लोकांनी सर की काय बी करा किती पैसे लागतात ते नाही नाही किती पैसे लागतात ते सांगा पण आम्हाला लक्ष वेधमध्ये घ्याकडे म्हणले. इतकी टीम तुमची भारी आहे आमचा एक कार्यकर्ता आहे साहेब गुणवंत काळे म्हणून, आज म्हणजे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्याचा महासचिव आहे, राज्याचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता. ते काय म्हणला माहिती आहे का, आम्ही साहेबाला माहिती आहे ते काय म्हणला
शिवाश्रमला कार्यक्रम मला प्रायोजक मला सांगा मला लाख दोन लाख रुपये मी एकटाच खर्च करतो मला मायचान पण मला तुमच्या याच्यात घ्यागडे म्हणलं त्या माणसात तुमच्या सगळ्यांच्या सवास मी म्हणलो हात जोडून विनंती ते घासून पुसून ते सगळं त्या याच्यावर आल्यानंतरच तिथं येते म्हणलं असं काही जोक नाही बाबा म्हणून असं साहेब खरंच सांगतो तुम्हाला आपल्या एकाच कार्यक्रमामुळं एकाच कार्यक्रमामुळं पूर्ण आता साहेब म्हणाल्यासारखं जिल्हाभर जिल्हाभर आमची सगळ्यांची तुमची तर उंची अगोदरच आभाळा एवढी मोठी आहे साहेब तुमच्या उंची लागाय नाही परंतु आमची उंची वाढली आमची किंमत वाढली म्हणतात ना ते आमची खरंच किंमत वाढलेली आहे या अर्थानं संगमेश्वर तुम्ही भाग्यवान आहात एवढ्या माणसाच्या सहवासामध्ये तुम्हाला राहता येते यांचे सगळे एवढे मोठमोठे विचार जे आहेत त्या विचाराच्या सोबत यांचे विचार रात्रंदिवस आपल्याला आपल्या तुम्हाला ते ऐकायला म्हणजे तुमची नवीन दृष्टी बनवायला भविष्यामध्ये भविष्याचा वेध घेण्यासाठी पायवाट कशी आपल्याला चालता येईल ते शिकायला या आपणा सगळ्यांच्याकडून तुम्हाला मिळते आहे तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात कमी वयामध्ये ही सगळी मंडळी तुमच्यासोबत अहो किती प्रेम करा हो इतकं प्रेम करतात ना सगळी मंडळी तुमच्यावर अहो स्वतःच्या लेकरावर करत म्हणजे लोक करत नाहीत इत याच्यापेक्षा जास्त प्रेम करतात तुमच्यावर याला खूप मोठं भाग्यवान लागते तुमच्या आईवडिलाचेही खरंच म्हणजे पुण्य आहेत ते आईवडील पुण्यवान आहेत त्या या लेकरांच्या सोबत ही सगळी मंडळी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत म्हणजे आहेत तुम्हाला भविष्यासाठी पुढील तुमच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो वाढदिवस खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब संगमेश्वरला सकाळपासून गर्दी आहे इथं मी बघत होतो आत्ताही संगमेश्वरचा जीव इथं बसलेत पण इथं जीव नाही त्यांचा कोण कोणी आलं की ते सारखं चालू आहे त्यांचं ते पण आता सुटका नाही तासभर बसूया आपण निवांतपणे फक्त एक तास लक्षवेधसाठी द्या अशी विनम्र विनंती तुम्हाला करतो आणि पुन्हा एकदा परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद इतिहासाची साथ वाईटावर मात भविष्याची आस सत्याचा ध्यास पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.